हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं. आजचा आपला 16वा दिवस आहे. हा तर मंगलाचरण म्हणूया आपण. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. तर है ना आपण श्रील प्रभुपादांच्या चरणी साष्टांग नमन करूया. कारण त्यांनी ही गीता अत्यंत सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोचवली. त्यांचं कार्यामुळेच आपण इथे एकमेकांच्या समोर आहोत. तसेच आपले इस्कॉन मँगलोरचे आपले अध्यक्ष टेम्पलचे नामानिष्ट प्रभूजी यांना दंडवत प्रणाम करूया. आपल्या मराठीच्या प्रमुख पूजा माताजी आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकली त्या अन्वया माताजी यांना पण दंडवत प्रणाम करूया. आणि आपण आजचा आपला अध्याय सुरू करूया. तर कसं आहे ना मुलांनो, आपल्या आजच्या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग. हा म्हणजे त्याच्यात दैव म्हणजे देव आणि असुर यांच्या स्वभावाचं वर्णन आहे. म्हणजे कुठले गुण आणि ते गुण आपल्यामध्ये असतात. ती गुण आहेत ते दिलेले आहेत कृष्णानी की हे दैवी गुणही आपल्याला लाभलेले आहेत आणि आसुरी गुणही आपल्याला लाभलेले आहेत. तर त्या गुणांमधल्या आपण ते शिकायचे पण आहेत, समजून पण घ्यायचे. आणि आपला प्रवास हा शुद्ध सत्व गुणातल्या गुणांकडे, म्हणजे हे जे दैवी गुण आहेत ना, त्या आपला प्रवास हळूहळू त्यांच्याकडे जायला पाहिजे. म्हणजे आपला स्वभाव हा शुद्ध सत्व गुणात जातो, यासाठी हे सांगितलेलं आहे. तर हा 15व्या श्लोकातला हा अध्याय माताजी वाचणार तुम्ही हाँ यस. आपण. हरे कृष्ण सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतः स्मृति ज्ञानमपोहनम च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद वितेव चाहम. मी प्रत्येकांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे मीच जाणणं योग्य आहे. निसंदेह वेदांताचा संकलक आहे मीच आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हाँ, तर इथे आपण काल पुरुषोत्तम योग मध्ये पाहिलं होतं की हा महत्वाचा श्लोक आहे. वेद, मग कृष्ण म्हणजे वेद काय आहेत असं हे जाणून घ्यायची प्रत्येकाची इच्छा असते. हा तर इथं काय सांगितलंय बघा, वेदांचं ज्ञान हे कृष्णांपर्यंत येऊन थांबतं. म्हणजे साऱ्या वेदांचा सार जर का काढलात तर कृष्ण हेच साऱ्या वेदांचं सार आहे. हा आणि कृष्णानीच वेद कुणाला दिले? ब्रह्मांना. त्यामुळे वेदांचा वेदांद्वारे जाणण्यायोग्य कोण आहेत? कृष्ण आहेत. वेदांचं संकलन आणि वेदांचा ज्ञाता कोण आहेत? तेही कृष्ण आहेत. आणि
आपण हे जाणून घ्यायला पाहिजे की कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला स्मृती ज्ञान आणि विस्मृती हे पण ती कृष्णांमुळेच होतं. माताजी पुढची स्लाइड. हा, आपला शरीराचा रथ आहे बघा. ही आपण पाहिलेले आहेत पाच आपली इंद्रिय आहेत, पाच वेगवेगळ्या दिशांना चालली आहेत. त्यांचा लगाम म्हणजे कोण असतं? मन असतं. आणि त्यांचा सारथी कोण आहे? ह्या आपल्या शरीर रूपी रथाचा तर आपली बुद्धी आहे आणि तो मागे भांबावून बसलेला आत्मा आहे. मग आपल्या ह्या शरीर रूपी रथाचा सारथी कोण आहे? इथे चालवणारा कोण आहे? तर बुद्धी आहे. त्यामुळे आपल्या बुद्धीने आपल्या मनावर ताबा ठेवायचा. हा, आणि आपली इंद्रिय एकाच दिशेला व्यवस्थित न्यायची तर आपण योग्य ठिकाणी पोचू. नाहीतर का शरीराचा रथ कुठे जाऊन धडकणार बघा, आणि तो आत्मा म्हणणार ह्याच्यातून कशी माझी उन्नती होणार, त्यामुळे तो भांबावलेला आहे बघा. आत्म्याचा आनंद कशात आहे? त्याचं नातं कृष्णाशी जोडलेलं आहे. काल आपण शिकलो ना, त्याची ओढ खरी ही कृष्णाकडे असते कारण तो सनातन भाग आहे कृष्णांपासून सुटलेला. तर आपल्या बुद्धीने मनावर कंट्रोल ठेवायचा हे आपण हे शिकलो होतो बघा. गुण प्रकृत म्हणजे सत्व रजतम ह्या स्वभावानुसार आपल्याला मिळालेले गुण आपण पाहिले होते यात. हा, म्हणजे आपण शिकलो हे छोट असू दे. आताची पुढची स्लाइड घ्या. तर हा, आपण सत्व रजतम हे गुण पाहिले पण आपल्याला भक्ती मार्गावर प्रोग्रेस करायचे, पुढे जायचं, तर आपण शुद्ध सत्व गुणात स्थित व्हायला पाहिजे. म्हणजे सत्व गुणात पण कुठंतरी पुण्याची वगैरे अपेक्षा असते थोडीशी, तीही करायची नाही. आपण आपल्या शुद्ध सत्व गुणात यायचं आणि आपल्या भक्तीच्या मार्गावर आपली नेहमीची कर्तव्य करत आपण भक्तीच्या मार्गावर पुढे जाणं एवढं आपलं एक ध्येय ठेवायचं, निष्काम कर्मयोग करून. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, तर आता हा आपला आजचा अध्याय सुरू झाला, दैवासुर संपत विभाग योग. हा, तर दैव आणि असुरी असे दोन्ही इथे गुण सांगितले आहेत कृष्णाने. हा, तर आणि मी तुम्हाला सांगितलं ना, हे गुण पण आपण शिकायचे आणि त्यातले दोन्ही गुण आपल्यामध्येच प्रेझेंट आहेत. ते काय फक्त असुर म्हणजे कुठे दुसरीकडे शोधायला जायचं नाही, तर आपण आपल्या दैवी गुणांचं प्रोत्साहन द्यायचं. म्हणजे आपण हळूहळू शुद्ध सत्व गुणाकडे प्रवास करतो. इथे आहे ना, कृष्णांनी ज्या लीला केल्या त्याचीही छोटी छोटी स्लाइड्स आहेत बघा. म्हणजे चित्र आहे तिथे की कृष्णाने कसे राक्षस मारले, कालियामर्दन इथे मथुरेत गेल्यावर त्या एकाला मारलं होतं, असे सारे हे कृष्णांच्या जीवनातली ही क्षणचित्र आहे तसं पाय म्हटलं तरी चालायला आहे. आणि इकडे आपले प्रभुपाद स्वामी आणि वर कोण आहेत? आपले इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद. आपण त्या साऱ्यांना नमस्कार करूया. हा, आणि बघूया ह्या अध्यायात आता काय आहे. नाही, आपण कृष्णांकडे परत कसे जाऊ शकतो सांगा बघू. तर कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला हरिनाम जप करायला हवा, तुम्ही कीर्तन करायला लागणार. म्हणजे नवविधा भक्तीतली पुन्हा श्रवण भक्ती करा. नवविधा भक्तीतले कुठल्याही मार्गावर तुम्ही हळूहळू प्रगती करायला सुरू केली की तुम्ही कृष्णांचे होता. सांगितलंय ना, जो मला जाणतो तो कायमचा माझा होता. आणि एक जो जाणतो त्यांना पुन्हा आपला आत्मा आणि कृष्ण ह्यांच्यातलं नातं जो जाणतो त्याला मग परत इकडे यायचं नसतं. तो कृष्णांच्या एकदा त्या धामात आपण गेलो की इकडे परत यावं लागत नाही. तर हा, ही इकडे बघा, हे आहे आपल्या आजचे म्हणजे हे दैवी गुण, दिव्य प्रकृतीचे पारलौकिक गुण. म्हणजे आता हे दैवी गुण आहेत. हा, आता आपण शिकूया. दैवी गुण आपल्याला हे आपल्यामध्येच असतात. हा, निडरता. तर निडरता हा जो गुण आहे ना, म्हणजे तुम्ही घाबरलं नाही पाहिजे. म्हणजे संन्यास वगैरे घेतात किंवा जी कृष्ण भावनेसाठी जीवन खर्चायचं ठरवतात त्या लोकांचा हा स्पेशल गुण आहे की त्यांनी निडर असायला हवं. म्हणजे त्यांना कसं असतं, घरादारापासून लांब राहायचं असतं, कृष्ण भक्तीचा प्रसार करत बाहेर फिरावं लागतं, एकटं राहावं लागतं. अशा वेळेस आता मी घरात नाही, कुठे म्हणजे जंगल मध्ये वगैरे पूर्वी राहायची, अजूनही राहतात वगैरे,
अशावेळेस वन्य प्राणी मला खातील का वगैरे. ज्यांनी हा मार्ग निवडलाय कृष्ण भक्तीचा, त्यांचा 100% विश्वास पाहिजे की कृष्ण माझ्या बरोबर आहेत आणि ते माझ्या सुरक्षिततेची काळजी घेतात. आणि हा असा विचार करून अतिशय निडरपणे, म्हणजे गुरु आपले कृष्ण ह्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपला जो मार्ग त्यांनी निवडलाय त्याच्यावर निडरपणे चालायला हवं. त्यामुळे पहिला आणि अत्यंत, आणि जेव्हा तुम्ही कृष्णाचा आश्रय घेता तेव्हा भीती कसली, त्यामुळे निडर राहायचं. कारण कृष्ण आपल्या भक्तांच्या हाकेला नाही, हाकेला पण येतात, हाक नाही मारली तरी भक्त अडचणीत असल्यावर ते येतातच, असं आहे. त्यामुळे हा महत्वाचा गुण आहे, तुम्ही थोडे निडर व्हायचे. हा इथंही आध्यात्मिक ज्ञानाची आवड आहे ऍक्च्युली ते, तर आवड हवी तुम्हाला हे ज्ञान मिळवण्याची. त्यासाठी योग्य गुरूंकडे जायचं, गुरु सेवा करत करत योग्य म्हणजे प्रमाणित गुरूंकडून हे जे काही कठीण हे असतात, म्हणजे शास्त्रांच्या काही गोष्टी ह्या क्लिष्ट असतात, सूत्र समजायला अवघड असतात, तर योग्य गुरूंकडून योग्य प्रकारे त्याचा हे करून घ्यायचं, विश्लेषण आणि समजून घ्यायचं की काय आहे असं. हा त्यामुळे आणि मग तुम्ही ते बाकीच्यांना सांगायला हवं. जोपर्यंत तुम्ही ते आध्यात्मिक ज्ञान योग्य प्रमाणित गुरुकडून मिळवत नाही तोपर्यंत बाहेर सांगू नाही शकत. आधी स्वतःला ती आवड लावून घ्यायची आणि स्वतः ते सारं ज्ञान मिळवायचा प्रयत्न करायचा की काय आहे योग्य ज्ञान, त्याच्या मीमांसा, त्याचे तात्पर्य, स्पष्टीकरण असं. हा हा हे दान पुण्य आहे ना, आपण गृहस्थ आश्रम असणारी लोक आहोत, मग आपल्याकडे आपलं कर्तव्य आहे की कृष्ण भावना पसरवण्यासाठीचा प्रसार करण्यासाठी वगैरे, किंवा जे बाकी पण आपल्याकडे जे कोण मदतीला मागण्यासाठी वगैरे येतात, मग त्यांना गृहस्थ आश्रमातल्या लोकांनी आहे ना थोडीशी दान धर्म करायला हवा. हे गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य आहे की तुम्ही गरजूंना दान करायला पाहिजे. मग इथे ना आता आपण ह्याच्या विषयी ना पुढच्या अध्यायात डिटेल शिकणार आहोत की म्हणजे सात्विक दान, तामसिक दान आणि सात्विक दान, राजसिक दान दान आणि तामसी दान, असे दानाचे 3 प्रकार आहेत. तर तुम्ही शुद्ध सात्विक दान करायला हवं, ते आपण उद्या शिकूया. पण हे गृहस्थ आश्रमातल्या लोकांनी दान देत राहायला हवं तुम्ही योग्य, हा योग्य ठिकाणी. हा हा दृढ संकल्प हवा, म्हणजे तुम्ही निश्चयाने निग्रहाने शिकायला पाहिजे. धरसोड वृत्ती आयुष्यात नसते चालत. तुम्ही ठरवलंय ना मी शिकणार आहे, तर जिथे जाता जे शिकता ते दृढपणे शिकायला पाहिजे. हा मी इथे शिकायसाठी आलोय, त्यासाठी लागणारे आवश्यक कष्ट मी घेईन आणि मी ते शिकेन. इथे आत्मसंयम म्हणून सांगितलंय बघा, तर आत्मसंयम म्हणजे स्वतःवर, स्वतःच्या इंद्रियांवर तुम्ही कंट्रोल ठेवायला शिकायला पाहिजे. आता तुम्ही जर का 25 वर्षापर्यंत आपल्यात ब्रह्मचारी आश्रम असतो तर तुम्ही त्याचं पालन करायला हवं. तुम्ही ब्रह्मचारी राहून तो आश्रम हा ज्ञानार्जनासाठी असतो, मग आत्मसंयम ठेवून तुम्ही ज्ञानार्जनच करायला हवं असं असतं. म्हणजे त्या त्या आश्रमांचे त्या त्या वेळेचे जे नियम आहेत ते पालन करून स्वतःवर संयम ठेवून वागायला शिकायचं. हा इथे साधेपणा आहे ना, हा म्हणजे साधेपणा ह्याचा अर्थ काय माहितीये, निस्पृह सरळपणा, म्हणजे तुम्ही आतून जसे आहात तसेच तुम्ही बाहेरून पण राहायला पाहिजे. आत एक बाहेर एक असं नाही, किंवा बोलणं एक वागणं एक असं नाही चालणार, तर तुम्ही असे निस्पृह सरळ मनाचे राहावं लागणार तुम्हाला. हा असतो साधेपणा. हाँ, तर हा असतो साधेपणा, हा जो तुम्ही तुमच्यामध्ये आणायला हवा. म्हणजे जसं आपले प्रभुपाद स्वामींनी बघा, जे ज्ञान त्यांना त्यांच्या गुरुनी दिली ते जसंच्या तसं शक्य होईल तसं त्यांनी पुस्तकं त्याच्यावर लिहून ठेवली, ज्यामुळे आज अख्खं जग त्या पुस्तकांचा स्टडी करून त्यांनाही ते ज्ञानाचे मार्ग त्यांनी मोकळे केले की नाही सांगा. म्हणजे जसे ते जे शिकले गुरूंकडून सरळ सरळ दुसऱ्यांना ते जसंच्या तसं दिल. हा असतो म्हणजे जे आपल्या आत आहे तेच बाहेर. अहिंसा, हा हे एक बघा,
अहिंसा म्हणजे शाकाहार असं एक धरा, आणि दुसरं म्हणजे कुणाच्याही दुसऱ्याच्या कुठल्याही प्रगतीत आड यायचं नाही, असं अहिंसेचा शब्दशः अर्थ आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या प्रगतीत अडथळा ठरू नये. मग असं असतं ना, वागण्याने कुणाच्या प्रगतीत कधीच अडथळा ठरू नका. आणि शाकाहार म्हणाल ना, कधी कुठल्या प्राण्यांना खाण्यासाठी मारायचं नाही. कसं असतं बघा, हा आता ते ज्या योनीत आहेत ते प्राणी, तर त्यांच्या कर्माप्रमाणे ना त्यांचा जन्म घेताना जीवन ठरलेलं असतं की ह्यांनी इतके दिवस इतकी वर्ष ह्या योनीमध्ये काढायचे आहेत. मग होतं काय, जेव्हा आपण त्यांना खाण्यासाठी वगैरे म्हणून त्यांना मारतो, तेव्हा समजा त्यांचे आयुष्यातले पुढे थोडे दिवस शिल्लक असतील, तर आपण त्यांच्या प्रगतीत आड येतो. मग तर तुम्ही म्हणणार कसं, तर जेव्हा आपण त्यांना मारतो मग नियम प्रकृतीचा काय आहे, त्यांना परत त्याच योनीत जन्म घ्यावा लागतो. आणि उरलेले आता जेवढे दिवस असं त्यांचं आयुष्य असणार, ते परत त्याच योनीत जन्म घेऊन परत काढावं लाग पूर्ण करावे लागतात. आणि मग त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या कर्मानुसार पुढचा जो जन्म मिळणार होता त्यात जन्म मिळतो, असं होतं. त्यामुळे ना आपण दुसरं, म्हणजे तुम्ही त्या प्राण्याच्या प्रगतीत आड येतात, तो हे योनीतला जन्म पूर्ण करून पुढच्या वरच्या योनीत जाणार असतो. पण होतं काय, तुम्ही तिथंच त्याला मारल्यामुळे परत त्या योनीत जन्म, परत ते दिवस एकदा म्हणजे जेवढा ठरला असेल त्याचं त्या योनीतलं आयुष्य ते पूर्ण करूनच त्याला पुढे जावं लागतं. आणि दुसरं महत्वाची गोष्ट की का आपण मांसाहार करायचा, दूध दुभतंय तुम्हाला, धन धान्य आहे आता, असं नाही आहे की म्हणजे हा एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये जिथे खायसाठी अन्नच अवेलेबल नाही आहे तेव्हा तुम्ही एखादा प्राणी मारून खाऊ पण शकता. फक्त जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आपल्याला हक्क नाही आपण दुसऱ्यांना मारायचा. आपल्याकडे धान्य विपुल आहे आणि दूध दुभत आहे, त्याचे पदार्थ करून खूप छान चवीचे, आपल्याला एवढी छान म्हणजे आहार शास्त्र आपलंय, ऋषी मुनींनी अभ्यास करून आपल्याला व्यवस्थित सांगितलेलं आहे की ना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय क्रमाने, साधारण ऑल इन्क्लुडेड म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, म्हणजे पूर्ण चौरस आहार असं त्यांनी आपल्याला व्यवस्थित आपली हे करून दिलेली आहे. आणि ती शाकाहाराने आपण कंप्लीट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला एखाद्या ह्याचं असं कारण देऊन की होय माताजी तुम्हीच म्हटलंय ना शरीर मरतं आत्मा मरत नसतो म्हणून आम्ही मारलं, तुम्ही त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा करताय. त्यामुळे अहिंसा हे तत्व तुम्ही पाळायलाच हवं, पाळायलाच हवं की जेणेकरून ना ते तुम आणि त्याची पुन्हा तुम्ही जेव्हा खाल तेव्हा पापी प्रतिक्रिया लागतात, त्यापेक्षा आपला तो मार्ग नाही. आणि आता आपल्याकडे धान्य आहे, अवेलेबल धान्य आहे, बाकीचे पदार्थ पण आहेत, ते बनवून त्याच्यापासून जेवण बनवून जेवायचं, कृष्णांना अर्पून. मग त्याचा प्रसाद बनतो जेव्हा तुम्ही कृष्णांना ते जेवण अर्पण करता, मग तसं अर्पण करायचं कृष्णांना, नैवेद्य दाखवून भोग दाखवून मग आपण जेवायचं असं. हा हा मत्सर, तर निर्मत्सर हवा तुम्ही, म्हणजे स्वतःला ना ते वर सांगितलं होतं ना साधेपणा हवा, तो आणायचा स्वतःमध्ये. दुसरे पुढे गेले, दुसऱ्यांची प्रगती पाहून कधी स्वतः मत्सर करायचं नाही. तुम्हाला तुमचे मार्ग मोकळे जायला, तुम्ही स्पर्धा करायची ना तुम्ही तुमच्यावर स्वतः बरोबर करा. आज एक जण वर्गातला मुलग्याला तुम्ही मागे टाकायसाठी प्रगती अभ्यास केला तर कदाचित दुसरा पण कोणतरी असणारच आहे पुढे जाणारा. त्यामुळे आपण आपल्याशी करायची स्पर्धा आणि पुढे जायचं. दुसरे पुढे जात आहेत म्हणून मत्सर करत राहिलात तर तुम्ही एकाग्र होऊ नाही शकणार. स्वतः बरोबर स्पर्धा करायची आणि आपण आपल्या मार्गाने पुढे जायचं. आणि तपस्या आहे तिथे ती, हा एक सारखं जीवनच आपली एक तपस्या असतं, ते एक यज्ञ कर्म असतं. हा त्याप्रमाणे त्या त्या वेळेस जे नियम आहेत ते हे करून तपस्या म्हणून जीवन जगायचं. आता जसं आपण इथे गीता शिकतोय हा पण एक ज्ञान यज्ञ आहे, तसंही सारं जीवनच एक प्रकारचे यज्ञ आणि तपस्या आहे. त्याप्रमाणे नियम पाळून व्यवस्थित करायचे ते. सत्य आता इथं आहे ना, आपण असत्य कधी वागायचं नाही, असत्य कधी बोलायचं नाही, सत्याची ताकद वेगळी असते. आता ह्याचं म्हणजे आता तुम्हाला इथं प्रभुपाद स्वामीने एक छान उदाहरण दिलंय, हे जे आपण शिकतो, मी तुम्हाला
गीता शिकली शिकवली थोडीफार, म्हणजे ही तोंड ओळख आहे. पण जेव्हा तुम्ही कोण असे असतात, बरेच तुम्ही मार्केटमध्ये गीता बघाल किंवा धार्मिक ग्रंथांचे विश्लेषणात्मक पुस्तकं वगैरे बघाल, अख्खी गीतेचं विश्लेषण असतं पण कृष्णाचं नावच नसतं त्यात असं. तर तुम्ही जे स्वतःचा मोठेपणा वगैरे देण्यासाठी कधी सत्य बोलायचं नसतं, जे सत्य सत्य आहे गुरुनी जे सांगितलं ते जसंच्या तसं पुढे देणं हे तुमचं कर्तव्य असतं. स्वतःच्या मोठेपणासाठी त्यात काहीही करायचं नाही. हे पुढचं बघा, हे पण ही दैवी गुण आपल्यातच आहे. हा करुणा बाकीच्या प्राण्यांना फारसा तो दाखवता येत नाही. तर तुम्हाला सर्व सजीवांसाठी आतून एक करुणा हवी. तिथे अहिंसा म्हटलं ना, तर बघा आपल्या वय संस्कृती तो म्हणजे सकाळी तुळशीला आपण पाणी वगैरे घालतो तेव्हा तांदूळ वगैरे टाकतो तिथे चिमण्यांसाठी वगैरे. तर तुम्हाला सर्व जीवांसाठी, किंवा आपण उन्हाळ्याच्या दिवसात पाणी बिणी भरून ठेवतो ना भांड्यांमध्ये, चिमण्या येऊन पिऊ देत, किंवा आपल्या पूर्वीची वाटसर म्हणजे पूर्वी पायी जास्त प्रवास करायची लोक, मोठे मोठे सामान इकडे तिकडे बाजारला वगैरे जायला लागायचं, तर जागोजागी धर्मशाळा आणि पाणपोया वगैरे बांधलेल्या असायच्या की नाही लोकांनी, मग कि तिथे काय ते पैसे घ्यायचे का, ते पाणी फुकटच असायचं आणि व्यवस्थित छान पाणपोया असायचे की स्वच्छ पाण्याची सोय असायची येण्या जाणाऱ्या लोकांसाठी. ह्याला म्हणतात करुणा. त्याचे पैसे नाही घ्यायचे ते, की दुसऱ्याचं काहीतरी जीवनात आपण थोडंसं हलकं करू शकू तर म्हणून असते ही करुणा. तुम्हाला दुसऱ्यांविषयी करुणा वाटायला हवी जे दुःखात आहेत वगैरे. पुन्हा ही स्वच्छता, आता ही स्वच्छता म्हणजे तुम्ही वैयक्तिक स्वच्छता पण पाळायला हवी की लवकर उठून वेळेत, आता आपण म्हणजे तुमच्या आयुष्याला शिस्त हवी. इतके वाजता उठायचं, ही कामं करून बाबा आपलं हे म्हणजे जसं ते शुद्ध सत्वगुणातलं तो मुलगा लवकर उठून अभ्यासाला बसला होता तसं, म्हणजे तुमचे जप वगैरे काय असेल ते आवरून तुम्ही अभ्यासाला बसणं, मग आणि वेळेत तुमचं हे आयुष्य हे घड्याळाप्रमाणे जायला हवं. त्यामुळे तुम्हाला कसं होतं, मग सगळ्याला तुम्ही वेळ देऊ शकता असं असतं. त्यामुळे मनाची पण स्वच्छता हवी आणि शरीराच्या स्वच्छतेसाठी जे नियम आहेत ना ते पण हवे. आता इथे बघा, हा हे आसुरी स्वभाव आले. इथे आसुरी स्वभावात ह्यांनी कसं सांगितलंय, हा जो आसुरी स्वभाव असतो ना म्हणजे दुसऱ्यांवर कधी विश्वासच ठेवत नाहीत, आस्था पण नसते आणि सगळ्यांविषयी संशय, सगळ्यांविषयी संशय, कधी कोणावर विश्वासच नाही, पुन्हा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही. म्हणजे कुठून तरी मला वाटतंय ना मला आत्मा दिसत नाही, मला बुद्धी दिसत नाही, मला देव दिसत नाही, म्हणून हजारो पानांची पुस्तकं लिहून टाकायची जे ज्ञान फक्त मला वाटतंय म्हणून लिहिलेलं असतं. त्याला कुठल्या आध्यात्मिक गुरूंचा सपोर्ट नाही ना, आपल्या ग्रंथ जे आहेत आपले वगैरे, पुन्हा संतांनी एवढं लिखाण केलंय ते कशा कशाचा स्टडी नाही करायचा, मला वाटतंय म्हणून एवढं मोठं काहीतरी बाता मारून आणि स्वतःचे फॉलोअर्स म्हणतात तसं, म्हणजे स्वतःची शिष्य परंपरा तयार करायची काय आणि काय, आणि जे मला वाटतं ते लिहायचं, आत्मा आहे नाही काय काय नाही ते मी मानत नाही मग तो नाहीच आहे असं. त्यामुळे तुम्ही स्वतः बरोबर जे तुमच्या मागून येत आहेत त्यांचं पण किती पतन करताय बघा, म्हणजे स्वतःच तर करतातच आणि बरोबर त्यांचं पण, ज्यांना त्यांच्या म्हणजे त्या बोलण्याला ऐकून वगैरे मागून त्यांच्या फिरत असतात, तुम्ही त्यांच्या पण अधःपतनाला जबाबदार असता. अभिमानाने भरलेले असतात. जिथे अभिमान येतो ना त्याच्या पुढचीच स्टेप त्यांनी अहंकार दिली आहे. अभिमान असतो म्हणजे मी पण आहे, मी केलंय मी केलंय, हा मग तो आपल्या प्रगतीत म्हणजे अभिमानात अडकलात की तुमची प्रगती थांबते. त्याच्या पुढची अहंकार असतो पुन्हा तेच, हे सारं माझं आहे मी होतो म्हणून झालंय, माझं आहे मी केलंय तुमच्यासाठी, मग तुमची प्रगती थांबते. तुम्ही म्हणजे ही पैशातली प्रगती कदाचित नाही पण थांबणार, पण तुमची ऍज अ ह्युमन बिइंग, तुम्ही एक मिनिट हा बाळा ना हा, तर आहे ना बाळानो इथे हा अहंकार विषय आपण ऐकला. अहंकार हा असा असतो तुमची स्वतःची
वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती म्हणजे पैशाच्याच बाबतीत असं धरू नका का, पण तुमची ज्ञानाच्या मार्गावरची प्रगती, अभिमान अहंकार ह्या गोष्टी थांबवतात. आपण स्वतःलाच एवढं मोठं समजायला लागतो की आपल्याला पुढचं दुसरं कोणाचं काही ऐकून घ्यायचं नसतं. क्रोध, कठोरता, अज्ञान, आम्ही सांगितलं ना अहंकार आला की तुम्ही ज्ञानाच्या मार्गावरची प्रगती तुमची थांबते. अज्ञानामुळे तुमची दृष्टी म्हणजे हे होते, दूषित होते. तुम्ही अज्ञान ज्ञानाच्या प्रकाशाने जे सत्य तुम्हाला दिसतं ते दिसायचं बंद होतं. मग कठोरता असते, करुणा नाही वाटत, म्हणजे पैसे असून एखाद्याला आपल्याला मदत करायची इच्छा नसते. म्हणजे कुठून येतो एवढा कठोरपणा काय माहिती, शक्य असतं तरी पण आपण मदत नाही करत. तर क्रोध, हा आता बघा, हा जो क्रोध आहे ना, पुढं खास एक श्लोक आहे याच्यात आहे आपण शिकूच की क्रोध आपल्याकडनं बरंच काय काय नको नको ते करून घेतात. बऱ्याच गोष्टी सुरू होतात क्रोधातून, त्यामुळे मिथ्या अहंकार जसा असतो तसा मिथ्या क्रोध करायचा नाही. क्रोध आला म्हणून काहीही होत नसते. त्या आपल्या आधी इच्छांवर कंट्रोल ठेवायचा, त्यामुळे मग आपल्याला क्रोध येत नाही. प्रसिद्ध आपली सारासार विचारशक्ती कमी होते हा क्रोधामध्ये. हा प्रसिद्ध होण्याची इच्छा, ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, त्या इच्छेसाठी की नाही काहीही करायचं, काहीही प्रसिद्ध व्हायचं. मग भलेही पैसे खर्चून खोटो खोटे इव्हेंट अरेंज करून सगळं स्वतः करून खोटं बोलून बिलून प्रसिद्ध व्हायची इच्छा. म्हणजे जे दैवी लोक गुण असणारे आहेत ना, त्यांना प्रसिद्ध होण्याची इच्छा नसते, ती अशी स्थिर असतात, स्थितप्रज्ञ. प्रसिद्धीसाठी काय करत नसतात, झालो प्रसिद्ध तरी ठीक, नाही झालो तरी ठीक, ती कर्तव्य म्हणून. आता खेळाडू असतात ते काही खेळ प्रसिद्ध व्हायसाठी जिंकत नसतात, ती खेळ खेळत असतात. प्रसिद्धी मिळत ते कधी नाही मिळत, पण ती बघा फक्त जिंकण्यासाठी त्यांचे खेळ खेळायचे, समोरचं तेवढंच करत असतात, बाकी वेगळं काही करत नाहीत ती. हा, इतरांकडून आदर शोधणे, मी तुम्हाला सांगितलेलं ना नम्रता ह्या गुणाचा एक अर्थ आहे की तुम्ही फक्त नम्रतेने वागणं नाही तर दुसऱ्यांकडून कुठल्याही मानाची अपेक्षा न ठेवणे. ह्या लोकांमध्ये ते फार असतं, इतरांकडून आदराची अपेक्षा ठेवतात. हा, शास्त्रांचे पालन पण किंवा विश्वास न ठेवणे. शास्त्रांनी जे सांगितलंय ते नाही आम्ही मानत नाही, तुम्ही मानत नाही म्हणजे ते काही चूक आहे का, खूप मोठेपणा केला का, नाही, पण असं खूप हे नाही सांगायचं की आम्ही मानतच नाही, आम्ही देव मानत नाही, आम्ही देवळात जात नाही, शास्त्र कोणी लिहिली माहित नाही, ध्याव नाही असं. तर हे सारे आपण हे शिकलो, हे दैवी सॉरी असुरी गुण झाले. हा आता इथे बघा ह्याच्यात हा ही शेज म्हणजे ती कशी चौकशी करते, काहीतरी त्रास असेल तर निदान ऍटलीस्ट थांबून विचारते तरी. आणि तिकडे तो बघा ते दंगल उसळले त्याच्यावर उभा राहून, आता काय खूप ह्याने मिळवलंय सांगा तरी, उघडा बिघडा होऊन असा आवेश आहे की सगळं एवढं चांगलं केलंय मीच केलंय तुमच्यासाठी. तो असतो आसुरी स्वभाव, ही असते करुणा दैवी स्वभाव. आता जी पुढची स्लाइड, आता आपण आहे ना एक छान मुद्दा शिकणार आहे की हे जे सारं आहे कलियुगातला, की हे जे सारं आहे ना दैवी गुण आणि असुरी गुण आपल्या आतमध्ये आहेत, ते आपल्याला बाहेर शोधून तुम्ही असं नाही का दोन शिंगवाले असुर आणि छान छान दिसणारे काय देव असं नाहीये, दोन्ही आपल्याच मध्ये, तुम्ही कुठले गुण वाढवायचे हे आपल्या हातात आहे. ह्या मुलगीच्या आतच आहे, हा ही इकडचा लाल ड्रेस घातलेला आणि ही इकडची व्हाईट ड्रेस वाली, ती पण त्याच मुलगीचा आत. आता जी पुढची स्लाइड घ्या, ह्या पुढच्या आता अशाच आहेत, हा एका मागोमाग एक स्लाइड तेच सांगताय, बघूया आपण. हा, आपले दैवी गुण कसे विकसित करावे आणि आपल्यातील राक्षसाचा कसा पराभव करावा. म्हणजे बघा इकडचे हे दैवी गुण पांढरे आहेत ना, ते कसे विकसित हळूहळू करायचे ते आता आपण बघूया. माताजी पुढची स्लाइड घ्या. मुख्य म्हणजे तुमची संगती. आता ते म्हणतात ना एक पेटीतला आंबा कुजलेला असला की तो साऱ्या आंब्यांना ऑटोमॅटिक खराब करतो, तसे इथे एक सफरचंद सडलेलं असलं की ते बाकीच्यांना पण करतं. आता ही फुलं बघा आहेत मोगऱ्याची किती छान फुलं, पण कचऱ्याच्या टोपलीत पडली तर त्याचं ते मूल्य राहत नाही. त्यामुळे तुम्ही जी संगती करता ना ती चांगली संगती करायला हवी.
मित्र म्हणतोय की आपल्याला जाणवते की तो चुकीचं वागतोय, चुकीचं करतोय, पण माझा मित्र आहे म्हणून तुम्ही त्याच ह्याच्यात कधीही त्याला साथ देऊ नाही शकत. आपण नाही साथ द्यायची, उलट मित्राचंच भलं करायचं असलं तर तुम्ही त्याला थांबवायला हवं की हे तू नको करूस, हे चांगलं नाही, आणि नाही करू शकत असला तर तुम्ही त्याला सहकार्य तरी नाही करायला पाहिजे. एवढा तर सद्सद्विवेक बुद्धी तुम्ही ठेवायला हवी ना. त्यामुळे आता जी पुढची स्लाइड घ्या, तुम्ही मैत्री ही तुमच्याबद्दल फारच, म्हणजे तुमची संगत कोणाबरोबर आहे आहे पण तसंच बघा, आपल्या आतमध्ये आपण स्वतः ठरवू शकतो की मी कोण बनणार आहे आणि कुठल्या गुणांना मी पुढे म्हणजे जास्त प्रोत्साहन देणार, त्याशीच तुमची वाटचाल ठरणार. आता जी पुढच्या स्लाइड घ्या, पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे आपली सुसंगता म्हणजे आपली संगती हुशारीने निवडा. हा, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही आधी निवडा, म्हणजे तुम्ही पण दुसऱ्याबरोबर हसत खेळत राहायला शिका. प्रत्येक वेळेस दुसऱ्याला बरोबर भांडणं हे चांगलं नसतं, व्यर्थ स्वतःची ताकद जाते. राग, दुसऱ्याबरोबर निष्कारण भांडणं, दुसऱ्याचे निष्कारण चुका करणं, ह्यात तुम्ही तुमचा अमूल्य वेळ वाया घालवत असता. तो वेळ जरा चांगल्या गोष्टींसाठी वापरा. इकडच्या ह्याच्यात बघा, त्या कशा दोघी मिळून एकच गोष्ट करतायत, किती चेहऱ्यावर आनंद आहे बघा त्यांच्या. हा, असं थोडस मिळून काहीतरी मार्गात प्रगती करायला शिका. आता इथे बघा, शुद्धीकरण, मग हे तुम्ही कसं करू शकता तर भक्ती सेवा. मग भक्ती म्हणजे काय? कृष्णाची दिव्य प्रेममयी सेवा कशी करायची ती मुलं बघा कशी करतायत. छान जप करणे, शास्त्र ऐकणे, प्रसादाचा आदर करणे. हा, म्हणजे प्रसाद मिळालाय तर आदराने खाणे, किंवा घरातला पण आपलं छान काहीतरी आणलं तर पटकन कृष्णासमोर नेऊन ठेवायचे, अशा छोट्या छोट्या गोष्टी. गोष्टी ऐकलात तर त्या आणि कोणाला तरी सांगायच्या, त्यांच्याकडच्या आणि गोष्टी ऐकायच्या. बघा, ही तुमची आतली लढाई दाखवली आहे. हा, ही बाहेरची नाहीये. हे द्वंद्व कायम आपल्या आत सुरू असतं. मग आपण स्वतः सांगितलं ना, आपल्या बुद्धीचा वापर करायचा आणि आपल्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन द्यायचं. आता जी पुढची स्लाइड, आता भक्तीचं जीवन कधी सुरू करायचं? प्रल्हाद महाराजांनी तर आईच्या पोटातच, कैयादू मातेच्या पोटात असतानाच नारदांकडून सारं काही ऐकलं होतं त्यांनी. त्यामुळे मी म्हातारा होईन किंवा जरा थांबा, सेटल होतो, मग ही कामं करतो ती कामं करेन, मग महिन्यातनं एकदा खास वृंदावनातच जाऊन राहीन तेव्हा, आणि मग भक्ती करतो, असं नाही. ध्रुव महाराजांनी 5व्या वर्षी सुरू केली होती, प्रल्हाद महाराजांनी आईच्या पोटातूनच सुरू केली होती. मग तुम्ही कधी करणार? जिथं आहात, जे जमतंय तिथून सुरू करा. ते म्हणजे रामायणात त्यांनी सांगितलेलं आहे, वसिष्ठ ऋषी दशरथांना सांगतात की तदैव लग्न तद्दिनम सुदैव, असं काहीतरी तो एक श्लोक आहे, मला श्लोक नाही आठवत, पण की ज्या क्षणी तुम्ही भक्ती सुरू कराल कृष्णांसाठी रामांसाठी, ज्या क्षणी जे काहीतरी एखादं कार्य करायला सुरू करेल तोच मुहूर्त असतो असं समजायचं. मुहूर्ताची वाट बघायची गरज नसते. तसं त्याच ऐकायचं येते त्यांचं, आणि भक्ती जिथून तुम्हाला जमते ना, ज्या प्रकारे जमते त्या प्रकारे करायला सुरू करा. हृदयात कायम कृष्ण ठेवा. भलेही जगाच्या दुसऱ्या टोकाला जा, पण कायम स्वतःच्या हृदयात कृष्ण बरोबर घेऊन चला. आहे आता आपल्या जीवनाचं त्यांनी सायकल सांगितलंय, मग त्यात हे देही नो स्मित यथा देह, म्हणजे हा हे कसं आत्म्याला शरीर हे जुनं झालं की पुढचं शरीर घ्यावंच लागतं, ते तुमच्या कर्मानुसार तुम्हाला मिळतं. मग प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या बालपण, थोडं मोठं होणं आणि त्याच्याकडून वृद्धा तरुणपण वृद्धापकाल, हे जीवनाचं चक्र आपण शिकलेलो आहे हे तुम्हाला माहित पण आहे. म्हातारपणी भक्ती होत नाही, तसे तितका वेळ कदाचित एका जागी तुम्ही जपासाठी बसू नाही शकणार, कथा ऐकायसाठी विस्मरण होतं. त्यामुळे जिथे आहात तिथनं ती झटपट सुरू करा, जशी जमेल तशी. म्हातारपणी आपल्याला तितके तसं जमत नाही. माताजी पुढची स्लाइड. हा, ही आता प्रभुपाद स्वामींच्या आपण पहिल्या दिवशी चरित्र ऐकलं होतं की नाही, त्याच्यात त्यांनी केली, त्यांनी किती छोटे असल्यापासून त्यांचे आई वडील त्यांच्यासाठी सारं करायचे. ही 5व्या वर्षी रथयात्रा काढली होती, त्यांनी आपल्या वडिलांकडे हट्ट धरतात की आणि जगन्नाथ यांची रथयात्रा काढतात, तशी मला पण काढायची, म्हणून ते गल्लीतल्या गल्लीत छोटीशी रथयात्रा काढतात सुद्धा. मग असे छोट
तुम्ही ज्या वयाच्या आहात तिथून जसं जमेल तसं सुरू करा. आताजी पुढची स्लाइड घ्या. हा आता हे पण ना असुरी गुण आहेत बघा. हा आपल्याला अभिमान असलेले, म्हणजे अभिमानात जेव्हा आपण अडकतो ना तेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना तुमची प्रगती खुंटते. हा आहे, आपण असा व्ह्यू ठेवायला शिकायचंय की कृष्णा हे तूच मला दिलेले आहेस आणि मी जे काय करतोय ही तुझी सेवा म्हणून करतोय. असाच नम्र भाव ठेवायचे. आता जनरली प्रत्येकाला म्हणजे मनुष्याला अभिमान कशाचा असतो, स्वतःचं धन, उच्च शिक्षण, तुमचे एज्युकेशन, तुम्ही कुठं कुठं काय काय जाऊन शिकला त्याचं, तुमचं सौंदर्य, देखणेपणा. हा मग इथे तपश्चर्या दिलंय आणि तुमचं तारुण्य, तुमचा परिवार, मित्र परिवार, तुमचे घरातले ह्यांचं, म्हणजे ह्या ह्याचं तुमचं काय सांगा. जनरली तुम्ही कुठेही शोधा की कुणाला कशाचा गर्व किंवा अभिमान आहे तर ह्याच गोष्टींचा मिळणार बघा तुम्हाला. तर धन, उच्च शिक्षण, सौंदर्य, तपश्चर्या, तुमचं तारुण्य, चांगला परिवार, खाली फोटो पण दाखवले आणि वर आहेत ते आपले मध्वाचार्य आहेत. तर आहे ना ह्यातलं पुढच्या ह्याच्यात तुमच्या बरोबर काही येत नसतं बाळानं, येणार ती फक्त तुमची तपश्चर्या. ती पण तुम्ही योग्य मार्गावरून केली असलीत ना तर ती. त्यामुळे ह्या मिथ्या ह्याच्यात अडकून पडू नका. आणि जी तपश्चर्या, आणि हे सगळेच यज्ञच आहेत, सध्या आपलं जीवनच एक यज्ञ असतं, त्यामुळे ते योग्य प्रकारे करा. हा भक्ती मार्गावर चाला, ती पुढे मोजली जाते. हे बाकीचं जे आहे ना ते कमवा, व्यवस्थितच करा, पण त्याचा मिथ्या अहंकारात जर का तुम्ही गुंतून पडला तर प्रगती तर थांबणार आणि ते तुमच्या पुढच्या बरोबर ह्याच्यात येत नसतं, प्रवासात तुमच्या बरोबर जे आहे ते इथंच राहतं. त्यामुळे विनाकारण त्यात अडकून दुसऱ्यांचा त्याच्यामुळे अपमान करणं वगैरे असल्या कधीही ह्याच्यात पडायचं नाही. सौंदर्य आज आहे, 50 वर्षानंतर ते तसं नसणार. तुम्ही किती ब्युटी ट्रीटमेंट घ्या, काही करा, शेवटी काळानुरूप प्रत्येकाला म्हातारपण येणार. आज खूप उच्च शिक्षित असाल तर 20 वर्ष तुमचं शिक्षण हे थोडंसं आउट ऑफ ट्रॅक झालेलंच असणार, असं असतं. आता जी पुढची स्लाइड घ्या. तर हे पण आता हे आसुरी गुण बघा. हा अहंकार किती असतो तर शिशुपालाची हे आई ही कृष्णांची हे असते, कुंती कशी कृष्णांची आत्या असते ना तशी ती पण असते. मग तो जेव्हा जन्मतो ना शिशुपाल ते बाळ ते खूप विचित्रसं झालेलं असतं. मग असे तेला चार हात जास्त असतात वगैरे, डोकं पण जास्त असतात. मग त्यांच्या ह्यांनी सांगितलेलं असतं की जे कोण येईल, म्हणजे ज्या बाळ बघायला तुम्हाला एखादा असं कोणतरी येणार की ज्याच्या येणार ना हा बाळ एकदम नॉर्मल, एक डोकं, दोन हात, दोन पाय वाला होणार, पण त्याच्या हातून त्याचा मृत्यू होणार. असं सांगितलेलं असतं. म्हणजे बाळ झालंय म्हणून काही दिवसांनी कृष्ण पण तेव्हा लहानच असतात तसे, पण ते आपल्या वसुदेव वगैरे आई बाबांबरोबर आत्याचं बाळ बघायला जातात आणि कृष्णांनी म्हणजे मांडीवर घेतल्या घेतल्या की नाही, त्या बाळ नॉर्मल होतं व्यवस्थित. मग त्याच्या हात म्हणजे कृष्णांच्या आत्याला कळते की ह्याच्या हातून ह्याचा मृत्यू होणार. मग ती म्हणते तू माझ्या मुलाचं हे करू नकोस, म्हणजे मी तुझ्याकडे हे मागते, मला वरदान देतात. तर कृष्ण म्हणतात मी वरदान देऊ शकत नाही पण मी एक सांगतो की मी त्याच्या 100 अपराध माफ करेन. आणि मग हे आपल्या इकडे येतात परत, तो पण नॉर्मल होतो. पण आहे ना तुम्ही कधी जरी शास्त्रांमध्ये ह्याची भाषा ऐका, इतकी अर्वाच्य भाषा हा जिथे जमेल तिथे कृष्णांसाठी वापरत असतो ना, अरे बापरे. तसे ही म्हणजे कृष्ण यादव वंश वगैरे हे खूप मोठे यदुवंशातले असतात वगैरे, तरी हे सारं सत्य माहित असून सुद्धा इतकी म्हणजे अवांछित अशी भाषा वापरत असतो हा शिशुपाल कृष्णांसाठी, इतका अहंकार ना. हे बघा, शिशुपालाच्या मातेने कृष्णाला आपल्या मुलाला 100 वेळा क्षमा करण्यास सांगितले. जेव्हा शिशुपालाने 101 वेळा वेळी शिवीगाळ गैरवर्तन केले तेव्हा कृष्णाने सुदर्शन चक्र वापरून शिशुपालाचा वध केला. म्हणजे हे आसुरी गुण असतात बघा. समोर द्विभुजधारी म्हणजे द्विभुजधारी म्हणजे घनश्याम कृष्ण असले तरी तो माणूस ओळखू नाही शकला, आणि जेव्हा मग त्या यज्ञाच्या वेळेस काही बडबडतो तो त्याचा
सांगत असतात ना तेव्हा पण, तुझे झाले 100 अपराध आता बास कर, तरी सुद्धा ऐकत नाही. मग सुदर्शन चक्र सुटतं आणि मृत्यू. म्हणजे जशा भावात तुम्ही कृष्णांची पुन्हा भेटणार ची इच्छा ठेवणार, त्याच भावात ते तुम्हाला भेटणार माताजी वाचा. अरे कृष्ण, दंभ दर्पो भीमानश्च क्रोधः पार्श्वमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदं आसुरिम्। हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत। हे बघा, हा दंभ, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान हे आसुरी प्रकृतीत आपण मगाशी शिकलो. दंभ म्हणजे कसं असतं ना, तुम्ही ह्याच्यात राहायचं. म्हणजे थांबा, तुम्हाला दंभ म्हणजे सांगते ऍक्च्युअल शब्द त्याचा, म्हणजे आपण जे नाही आहोत ते, हा अहंकार असा. दुसऱ्याला मान द्यायचा नाही आणि सतत अहंकारात राहायचं. कदाचित एवढी मोठे नसतात पण तो वेगळा खोटा मिथ्या अहंकार म्हणतात ना तसा. पुन्हा उर्मटपणा, दुसऱ्यांशी चांगलं व्यवस्थित बोलायचं नाही, अभिमान, अज्ञाने असुरी प्रकृतीत लोक जन्मलेल्या लोकांची गुण आहेत ते, आपण त्यांच्यापासून बाजूला राहायचं आपलं. हा माताजी पुढची सर. एकच मिनिट माताजी, ही दक्ष प्रजापतीची गोष्ट आहे माताजी. एकच मिनिट, पुढची स्लाइड घ्या ह्याची, जरा बघ पुढची, पुढची घ्या. हा आता ही आधीची घ्या, दक्ष प्रजापतींची स्लाइड्स आहेत का बघू. ती तरी जरा मोठी गोष्ट आहे मुलांनो. हा हा दक्ष प्रजापती म्हणजे कोण? ब्रह्मानी हे प्रजापती, ब्रह्मांचीच मुलं ही. प्रजापती ही पदवी असते. हा हे प्रजापती म्हणजे कोण असतात माहितीये? अखंड मोठं पद असतं ते. असे प्रजापती म्हणजे ब्रह्मांच्या खालचं असं मोठं पद असतं. तर हे त्याचं नाव दक्ष असतं ना. तर दक्ष प्रजापतीनी यज्ञात, म्हणजे आता पटपट पटपट आपण ती गोष्ट ऐकूया. तर ह्यांची मुलगी कोण असते? सती. तर सतीचा विवाह कुणाशी होतो? शिवजीन बरोबर होतो. तर है ना, फक्त एकच कारण होतं की एकदा अशी एक हे भरलेली असते, सभा म्हणा, सभा. आणि त्या सभेमध्ये ना दक्ष प्रजापती येतात आणि शिवजींचं लक्षण असेल म्हणा, एकतर खूप म्हणजे खूप मोठी त्यावेळेची ती सभा असते, सारे देव ऋषीगण वगैरे हजर असतात. मग नेमके हा यायला आणि माताजी, शिवजी, दक्ष प्रताप प्रजापतींनी यज्ञ करत असतात, ते यज्ञाच्या हा पण त्यांना बोलवत नाहीत। हा त्याच्या आधीचे थोडीशी गोष्ट सांगते बॅकग्राऊंड मुलांना. ओके, हा मग ते कसं होतं ना, शंकर उठून उभे राहत नाही. माता शंकर हा हे दक्ष प्रजापती त्याचं खूप ई हे, म्हणजे त्यांचा इगो हर्ट होतो. आणि एवढी लोक बघा, हा ही आसुरी वृत्ती असते. शरीर बघू नका, कोणाचं आहे ते तुम्ही बघू नका. हे म्हणजे गर्व, अहंकार, क्रोध, कठोरपणा, अज्ञान यामुळे दक्ष प्रजापतींनी भगवान शिव यांना यज्ञात आमंत्रित केलं नाही. ते मग आता हे काय आसुर आहेत पण आसुर नव्हते, तरी पण ह्या गुणांमुळे ना सगळे उठून उभे राहिलेले त्यांना दिसत नाहीत. फक्त शंकर उभे राहिले नाही तेवढं एकच दिसतं. आणि हा माझा जावई उठून उभा राहिला नाही म्हणून एवढा अहंकार, एवढा क्रोध आणि काय आणि काय. मग तिथं आहे ना ते सगळ्यांसमोर शिवजींना बरंच काय काय बोलतात. म्हणजे ते तुम्ही कथेत ऐका की एखाद्या म्हणजे, आणि तत्वतः जर का तुम्ही विचार केलात तर आपण गोलोक वृंदावन पाहिलं होतं. गोलोक वृंदावनच्या तिथंच वर म्हणजे तिथंच अगदी वर रामांची अयोध्या आहे, तिथेच शेजारी सदाशिव लोक आहे शिवजींचं. म्हणजे तत्वतः बघाल तर शिवजी हे खूप उच्च स्तरावर आहे. दक्ष प्रजापती वगैरे त्यांच्या समोर काही नाहीत. हे दक्ष प्रजापतींना ज्ञानाने माहीत होतं पण अज्ञानाच्या अंधारात माणूस पडला की ना त्याला काही दिसत नसतं. त्यामुळे शिवजी उठून उभे राहिले नाहीत. थोडीशी छोटीशी गोष्ट मनात हा इतका, आणि हा जिथे तिथे तो बोलून दाखवतच असतो. मग ना आणि हा म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं ना, कुठल्याही यज्ञाचं ध्येय हे समाज कल्याण असावं लागतं. यज्ञाचे अधिपती कोण आहेत? विष्णू आहेत. पण हा पण त्या यज्ञाचं ध्येय काय असायला हवं? समाज कल्याण. तरच विष्णू तिथे येणार आणि ते मान्य करणं. हा तो यज्ञ करायचे ठरवतात आणि खूप आमंत्रण वगैरे पाठवली जातात. फक्त दोनच म्हणजे
सतीच म्हणजे शिवजींना एक आमंत्रण जात नाही आणि दुसरं विष्णूंना एक जात नाही. तर शंकरांना, शंकर हे आद्य वैष्णव आहेत. आपण जर का विष्णूंची भक्ती करणारे, आपण वैष्णव सारे, मग शंकर हे आद्य वैष्णव आहेत. मग शंकरांना ह्या यज्ञाचं ध्येयच असतं की फक्त आणि फक्त शंकरांचा अपमान. मग सतीचं कसं होतं, सती अशी कैलासात असते आणि मग ते तर बरेच सगळी जण तयार होऊन आकाशातून जात असतात. मग ते एकांना थांबवून विचारते, देवांना विमानातून जाणाऱ्या, की तुम्ही कुठे चाललाय सगळी तयार होऊन. तर लगेच स्वभाव तर तो असतोच ना, ते कोणतरी म्हणतं की अरे तुझ्याच माहेरी तर एवढा मोठा यज्ञ आहे म्हणून आम्ही चाललो, तुला बोलवलं नाही झालं. मग ती पण हे करते, शिवजींना लगेच बोलवते आणि म्हणते माझ्या माहेरी यज्ञ आहे, मी मला जायला हवं, मला जायला हवं. तिला ऍक्च्युली हे माहित नसतं, असा अपमान भर सभेत केलेला असतो वडिलांनी. मग सती की नी शिवजी सांगते, त्यांना सांगते की ते म्हणतात अगं बोलवलेलं नाही ना, तर म्हणाले विसरले असेल गुरु, तुमचं माहेर अशा ठिकाणी आमंत्रणाची वाट बघायची नसते. तर हे म्हणतात शिवजी की हे तू अत्यंत खरोखर सांगितलंस, पण कधी जर का ती चुकून कामाच्या गडबडीत वगैरे विसरली असली तर, जेव्हा तुम्हाला मुद्दाम ठरवून आमंत्रण दिलं जात नाही तेव्हा आपण तिथे जायचं नसतं. तर तिला सगळं ते माहित नसल्यामुळे ती काय ऐकत नाही. म्हणजे शंकर म्हणतात ठीक आहे नंदीला घे आणि पाठवून देतात, तुम्ही चला तर नाही म्हणतात मी काही येणार नाही. मग सती तिथे जाऊन बघते, एवढा प्रचंड मोठा यज्ञ असतो आणि तिला आश्चर्य वाटायला लागतं की वडील आपल्याला आमंत्रण द्यायला विसरले असतील एवढं मोठं सगळं. मग ती रडत रडत तिला ते, आणि वडील बोलत पण नाही तिच्याकडे बघून. हा मग जेव्हा ती तिच्या मातेकडे जाते ना, तर माता मात्र झालेलं सगळं सांगते आणि ती हेही सांगते की तुझ्या नवऱ्याचा अपमान करायसाठीच ह्यानी हा यज्ञ केलेला आहे. तेव्हा ना सती ही शक्ती रूपिणी आहे. तर ती त्या यज्ञाच्या कुंडाच्या इथे जाते आणि साऱ्यांना, म्हणजे तिने ते खूप छान वैराग्य म्हणजे काय असतं ते सांगितलेलं आहे. मग ती म्हणते की तुम्ही तेवढ्या मोठ्या सभेत माझ्या नवऱ्याचा अपमान ऐकलात, त्या साऱ्यांना त्या पापाचं फळ तुम्ही भोगावं लागणार. तुम्ही तो सभात्याग का केला नाही, एकापेक्षा एक ज्ञानी लोक होतात तुम्ही, आणि तुम्ही तो अपमान, माझे वडील तर अज्ञानी होते ते तर काहीही बडबड नाही, तुम्ही पण सगळी ऐकत बसलात, ऐकत बसलात, विरोध केला नाही, म्हणजे तुम्ही त्याचं समर्थन केलं, त्याच्या म्हणजे फळं तुम्हाला भोगावी लागणार. आणि तिने खूप छान सांगितलं तेव्हा, ती म्हणते जे शिव म्हणजे जे शंकर रावणाला फक्त जाता जाता सहज अख्खी सोन्याची लंका देऊ शकतात, ते स्वतःसाठी काही एक घर बांधू शकत नसतील का, पण ते वैरागी आहेत, त्यांना हा असल्या ते ज्ञानात स्थित आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना कैलास पीठ म्हणजे ज्ञानपीठ आहे. त्यांना असल्यात रस नाहीये. मग म्हणते की त्यांना स्वतःसाठी एक घर बांधणं कठीण होतं का, ज्यांनी जाता जाता रावणाला सोन्याची लंका दिली, पण तुम्ही ठरवून साऱ्यांनी अपमान केला आणि मी म्हणजे मुख्य म्हणजे तो माझ्या माहेरी झाला आणि मला, मी तशा ठिकाणी त्यांच्याशी हट्ट करून आले वगैरे, त्याचं मलाही हे सहन म्हणजे प्रायश्चित्त घ्यावं लागणार. मग योग अग्नीने सती स्वतःला जाळून घेते. हा मग योग अग्नीने तिने स्वतःला जाळून घेतल्यावर ना नंदी पटकन जाऊन ह्यांना सांगतात, म्हणजे शंकरांकडे जातात आणि शंकरांना सांगतात की असं असं झालं म्हणून. मग शंकरांना प्रचंड राग येतो आणि ती वीरभद्र म्हणजे प्रकट होतो एक रुद्र त्यांचा आणि येऊन, मग त्या छान आहे ती कथा, तुम्ही वाचायला हवी, की पूर्ण यज्ञाचं तहस नहस करून टाकून पूर्ण विध्वंस. हा आणि तिथे मी तुम्हाला सांगितलं ना विष्णूंना पण आमंत्रण जस नसतं, जसे शंकरांना नसतं तसं विष्णूंना पण नसतं. आता हा यज्ञ होता कोणाला, कुठल्याही चांगल्या कर्मासाठी तो यज्ञ नव्हता, शंकरांना कमी लेखणं हा एकमेव ध्येयाने केलेला यज्ञ होता. तर त्याचं हे काय झालं बघा, म्हणजे त्याचं परिणाम काय झाले, बायको पण मरते, ह्याला पण मारूनच टाकलेलं असतं रागाने वीरभद्रने, पण नंतर शिवजी शांत म्हणजे एक शांत होतात वगैरे. शिवजींना मग सगळी प्रार्थना करतात की हे सगळं जरा नीट करा. मग ह्यांना बहुतेक दक्ष प्रजापतींना हे करतात आणि त्यांना ह्याचं बकऱ्याचं एक डोकं लावतात. मग दक्ष प्रजापती पुढे असं त्या गोष्टीत आहेत की तपश्चर्या करायला प्रायश्चित्त वनात निघून जातात आणि बाकीच्या पण ऋषींना वगैरे ज्यांना ज्यांना काय काय केलेलं असतं, तेव्हा त्या पूर्वीच्या सभेत जी प्रेझेंट असतात आणि हसलेली वगैरे असतात, त्यांना पण त्यांची त्यांची फळं मिळतात. तर ह्यातनं लक्षात ठेवायचं, तुम्ही जे काय करता त्याचं ध्येय कुणालाही कधीही
कमी लेखणं वगैरे असं ठेवायचं नाही. एक उच्चतम ध्येय ठेवून तुम्ही तुमचं जीवन हे करायला पाहिजे, नाही तर ह्या अज्ञानाच्या अंधारात बघा ही माणसाचं किती अधःपतन होतं. आता जीवाचा हरे कृष्ण. प्रवृत्तिंच निवृत्तिंच जनाना विदुरासुरा न शौचं न अपि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा किंवा सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. जे पुष्कळ मूर्ख आहेत, माणसांपेक्षा निकृष्ट आहेत, ज्यांचे ज्ञान मायेने घेतले आहे आणि भूतांचे नास्तिक स्वरूप आहे, असे दुष्ट लोक माझा आश्रय घेत नाहीत. हरे कृष्ण. आता बघा इथं हे आसुरी स्वभावाविषयी सांगितलंय बघा त्यांनी. हे आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना काय करावे काय करू नये हे जाणत नाहीत, जाणून घ्यायची इच्छा पण नसते त्यांची. हा म्हणजे तो अहंकाराने अज्ञानाने झाकलेलं असतं की मीच करेन मीच म्हणेन ते सत्य. शुचिरभूतपणा किंवा सदाचार म्हणजे मगाशी आपण शुचिरभूतपणा म्हणजे आतून बाहेरून तुम्ही निर्मळ, पुन्हा तुमचं जे रोजचं डेली उठणं आंघोळ वगैरे असंही आणि मनही निर्मळ असं दोन्ही अर्थाने, किंवा म्हणजे चांगलं आचरण सत्य हे त्यांच्यामध्ये आढळत नाही. ही आहेत आसुरी वृत्ती. माताजी पुढची स्लाइड. तर माताजी वाचा. हा हरे कृष्ण. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनम् आत्मनः कामक्रोधस्तथा लोभः तस्तस्मादेत्रयं त्यज्येत. काम क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या 3मुळे आत्म्याचा विनाश होतो. हा बघा तुम्ही हा श्लोकाचा नंबर आहे बघा 16.21. हा लक्षात ठेवा कायम स्वरूपी स्वतःच्या मनात की कृष्णाने सांगितलेलं आहे काम क्रोध आणि लोभ हा नरकात जाण्याची 3 द्वार आहेत. म्हणजे हा रस्ता बघा तिथे येऊन संपला, ही जी 3 द्वार आहेत ह्या 3 रस्ते पुढे कुठे जाऊन थांबणार आहेत, नरकात जाऊन थांबणार आहेत. म्हणजे हायवे काम क्रोध आणि लोभ, नरकात जायचा हायवे कोणाला पाहिजे असला तर तो कृष्णाने सांगितलाय बघा. तर लक्षात ठेवा की आणि पुढे काय सांगितलं दुसरंच वाक्य बघा, प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे. हा त्याचा त्याग केला पाहिजे प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने, कारण या 3ही मुळे आत्म्याचा विनाश होतो. नरकात तुम्ही जातात तेव्हा तिथे अडकून पडता ना प्रगतीची, हे कित्येक त्याच्यापासून अधःपतन किती होतं बघा, तुम्ही अडकून पडता तिथे. मग कधी पळती सगळे संपणार पाप कर्मांची फळं, मग परत कुठला जन्म मिळणार आणि काय आणि काय. त्यामुळे काम काम म्हणजे कामना, कामना पूर्ण मी तुम्हाला सांगितलं ना आपल्या बुद्धीवर मनाने मनावर बुद्धीने ताबा ठेवायला शिकायला हवं. कामना जेवढ्या पुरा कराल ना त्या वाढत जातात. त्यामुळे ज्या योग्य आहेत त्या पुऱ्या करून हा बाबा करूया असं त्यांच्यावर कंट्रोल मध्ये ठेवायच्या. तर कामना पुऱ्या झाल्या नाहीत की माणसाला राग येतो. राग आणि लोभ ही कामना पूर्ण करण्यासाठीचे हे आहेत. पूर्ण नाही झाल्या तर राग येतो आणि त्या पूर्ण केला तरी लोभीपणा वाढतच जातो. त्यामुळे तुम्ही त्या कंट्रोल मध्ये ठेवायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे काम क्रोध आणि लोभ ह्याचा प्रत्येकाने त्याग केला पाहिजे बुद्धिमान मनुष्याने. आता पुढे स्लाइड मध्ये त्यांनी डिटेल सांगितलं. ही बघा ही विनाकारण किती म्हणजे ही द्रौपदी वस्त्र हरणाचं किती लाजीरवाणी गोष्ट झाली होती पहा. ह्यात कशातही द्रौपदीचा काहीही हे नसताना संबंध तिला तिथे आणतात आणि म्हणजे कृष्ण पुढे मदतीला येतात. पण ही मूळ कशात होतं ते द्रौपदी ही यज्ञ कन्या होती, अतिशय सुंदर तिचे ते घनदाट केस अशी तिची वर्णन आहे. ह्या साऱ्यांना तिच्यामध्ये कामना होती म्हणजे तिची हे होती की आपल्याला ती मिळावी असं, आणि ती मिळाली नाही त्याचा तिनं राग होता एक. तर ही द्रौपदीच्या पती वासना म्हणा. तर पुढे घेऊन कुठे गेली बघा. हा त्यांना हे झाली कामना. आता जी पुढची घ्या लाईन.
हा क्रोध आहे बघा. जन्म हा दुर्योधनाला ना त्याच्या वडिलांनीच असं काय विचित्र वाढवलं होतं की म्हणजे ह्यांना जन्मल्यापासनं त्या पांडवांबद्दल नुसता राग राग, भीमाला मारण्याचं किती लहान असताना ते लाडू गुंगीचं म्हणजे विषारी औषध काय घातलं, कधी लक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न काय केला, असे म्हणजे किती त्रास त्या 5 मुलांच्या छोट्या छोट्या आयुष्यात दिला. ह्या दुर्योधनाने नाही नाही ते केलं त्यांना, म्हणजे इतका राग होता ह्या दुर्योधनाला. आणि ती कधीही त्याच्या रागाचं पांडवांनी बघा कधीही तुम्हाला कुठेही सापडणार नाही की दुर्योधनाचा क्रोध केला राग केला असं कधीच केलं नाही. पण ह्या दुर्योधनाला तेवढा राग होता त्यांच्याविषयी. हा आता पुढची स्लाइड बघूया. हा लोभ हा बघा असतो आंधळा बनवतो तुम्हाला. तुमचे डोळे लोभी लोभाने एकदा भरले ना तुम्हाला चांग काहीही सारासार विचार शक्ती राहत नाही तुमची. ह्या हस्तिनापूर साम्राज्याचा लोभ इतका जास्त झाला होता की तसं तत्वतः ते राज्य पांडूंचंच होतं, त्यांच्या मुलांकडेच जायला वगैरे पाहिजे होतं. पहिल्या श्लोकातच तुम्हाला सांगितलेलं तरी म्हणताना सुद्धा हे धृतराष्ट्राने तिथे त्यांना कुरु म्हटलं, कौरव म्हणजे माझी मुलं म्हटले आणि पांडूची मुलं म्हणजे त्यांना कुरु वंशाचा सुद्धा अधिकार हा माणूस देत नव्हता. हस्तिनापूरचं राज्य तर लांबच राहिलं. हा तर त्या राज्याच्या लोभासाठी म्हणजे कुठं जाऊन शेवटी आयुष्य थांबलं तर महाभारताच्या युद्धस्थळावर जाऊन थांबलं. की जिथं कृष्ण अर्जुनाला सतत सांगत असतात तुला धर्मासाठी लढायचंय, की अर्जुन आणि कृष्णांना स्वतः तिथे हजर राहावं लागतं की धर्माची स्थापना करायसाठी. एवढं अधःपतन होतं धर्माचं आणि कशामुळे, काम क्रोध आणि लोभ, 100 च्या 100 कौरव पुरा वंश हे होतो, कोणच राहत नाही. आणि त्यांच्या या काम क्रोध लोभ अख्ख्या समाजालाच किती किती मनुष्य हानी झाली आणि काय आणि काय. त्यामुळे काम क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 दारं आहेत, लक्षात ठेवा. हा तुम्ही जे लोभ आपल्याला आंधळ बनवतो, जे नाही आहे आपलं ते नाहीच आहे, कशाला लोभ धरायचा. हे 4 मनुष्याचे दोष आपण शिकलेलो आहोत की चुका करणे तो भ्रमात असतो, पुन्हा इंद्रिय आपली अपूर्ण आहेत आणि दुसऱ्याला फसवण्याची एक वृत्ती असते आपल्यामध्ये. हे 4 दोष आहेत, त्याच्यातनं बाहेर पडायला बघायचं आपण. माताजी पुढची स्लाइड ना. हे ना समजून सांगते हा तुम्हाला, पुढे त्याची स्लाइड्स पण आहेत. हे सत्ययुगात कसं होतं बघा. हा देवाने कुठला अवतार घेतला, वराहदेव. राक्षस कोण होता, हिरण्यकश्यपूचा मोठा भाऊ, त्याचं नाव हिरणाक्ष. तर हिरणाक्ष असतो म्हणजे हा पृथ्वीला घेऊन कुठं जातो, म्हणजे पृथ्वीच्या खाली मी तुम्हाला सांगितलं ना खालची लोक आहेत जी अजून अजून पाप केलं की तिथे जायला होतं, अतल वितल पातल रसातल असं करत तो क्रम आहे, तर सगळ्यात लास्टला ते रसातल आहे. तर हा पृथ्वीला घेऊन जातो रसातल मध्ये आणि तिथं युद्ध झालेलं आहे वराहदेव आणि हिरणाक्ष. हिरणाक्षला मारून वराहदेव पृथ्वीला त्या 2 दातांमध्ये धरून परत वर आणून व्यवस्थित स्थापना करतात. म्हणजे युद्ध कुठं झालं होतं, 2 ग्रहांवर. मग त्रेता युगात राम आणि रावण. राम कुठं होते, अयोध्या नगरी म्हणा किंवा आपला भारत देशात. रावण होता लंकेमध्ये, म्हणजे देश वेगवेगळे होते. द्वापार मध्ये कुठं झालं, देश एकच होता, पांडव आणि कौरवांचं युद्ध देश एकच होता पण आणि समान कुटुंबात पण झालं, पण ही माणसं वेगवेगळी होती. एका बाजूला पांडव होते, एका बाजूला कौरव, एका बाजूला पांडवांचे विचार पटणारी धर्माच्या बाजूची लोक, एका बाजूला अधर्माची मदत करणारी अशी. हा हे द्वापार युगात चाललं. आणि आता कलियुगात कसं आहे माहित आहे, दैवी गुण कुठले आहेत, नम्रता, इतरांना मदत करणे, सहनशीलता. हा तुम्ही तर कृष्णाने सांगितलेलं आहे दुसऱ्या अध्यायात, तुम्ही थोडं सहन करायला शिकावं लागणार. इथे दुःख येत जाणार, जर दुःख येणार ती सहन करायची, आनंद पण येतच राहतात. त्यावेळी डोकं स्थिर ठेवायचं. तर राग लोभ मत्सर वासना हे कुठले दै आसुरी गुण आहेत. हा ते पण कुणाच्या आत आहेत सांगा, सेम व्यक्तीच्या म्हणजे समान माणसाच्या आतमध्येच हे दोन्ही गुण आहेत. कलियुगात कसं आहे बघा, दैवी गुण, नम्रता, इतरांना मदत करणे, सहनशीलता असे दैवी गुण पण आपल्यातच आहेत आणि राग लोभ मत्सर वासना असे आसुरी गुण पण आपल्या आतच आहेत. म्हणून त्यामुळे ही जी लढाई आहे ना कलियुगातली,
ती आपली आपल्या बरोबर आहे, दुसऱ्यांबरोबर नाही. तुम्ही स्वतःवर विजय मिळवायला हवा. आता पुढची स्लाइड. हे सत्ययुगातली ते वराहदेव आणि हिरणाक्षेचं युद्ध दाखवलंय बघा. हा, वेगवेगळ्या ग्रहांवर झालं. माताजी पुढची स्लाइड. हे द्वापार युगात, हा रहा सत्ययुग, त्रेता युगात राम आणि रावणचं झालं, हे वेगवेगळ्या देशात. माताजी, हा पुढची. द्वापार युगात एकाच कुटुंबात पण माणसं तरी ऍटलीस्ट वेगवेगळी होती, समोरासमोर युद्ध झालं. कलियुगात कसं आहे, हे एकाच व्यक्तीमध्ये दैवी गुण पण आहेत, आसुरी गुण पण आहेत. त्यामुळे इथं कलियुगात तुमची तुमच्या बरोबरची लढाई मोठी आहे. पुढची स्लाइड घ्या माझ्या. हे मुखवटे आहेत बघा, तर तुमचा स्वतःवरचा म्हणजे आसुरी मुखवटा काढून टाका आणि आपण आपला स्वतःचा खरा मुखवटा शोधा तुम्ही. हा पुढची स्लाइड घ्या. हे बघा, हे असतं, आता फोटो काढलाय बघा. शास्त्रांवर विश्वास नाही म्हटलेलं ना, असुरांचा त्यांच्या देवावर किंवा शास्त्रावर विश्वास नसतो, तर हा माणूस बघा. आता गुगल काय देव नाहीये, पण बघा त्याने तिथे लोटांगणच घातलं नाही. ते असे असतात आसुरी स्वभाव. आता जी पुढची स्लाइड. तर हे आहे की नाही, आपण त्या दिवशी शिकलेलो बघा, चांगलं आतमध्ये घेतलात ना, तर तुमच्यामधून जे निघणार ना ते पण चांगलंच निघणार. तर आता इथे बघा, हा काय घ्यायचं आहे, तर मनातले विचार चांगले हवे, त्याप्रमाणे तुमचे शब्द बनतात. शब्द जसे असतात तशी तुमची ऍक्शन्स, कार्य होतात. हा, जी तुम्ही कामं नेहमी आवडतात त्याच तुमच्या सवयी बनतात आणि तुमच्या सवयीवरनच तुमचं चरित्र बनतं. म्हणजे चरित्र आहे तेच विचार मनात येतात, असं एक किती छान चक्र त्यांनी दाखवलंय बघा. मग ह्या प्रत्येक ठिकाणी चांगले मनात विचार, चांगले शब्द, त्याच्यामुळे चांगली कार्य, मग चांगल्या सवयी, चांगलं चरित्र, परत चांगले विचार, असं. हा, तुम्ही भरताना हे चक्रात स्वतःला चांगले चांगलं घ्या, म्हणजे बाहेर पडणार ते पण चांगलं. तर ही मुलं बघा, हा आपल्या सर्वांच्या आत भूते पण आहेत, त्या कंस शिशुपाल वगैरेला कसे पार करायचे, तर कसे पार करायचे, तर त्यांनी समोर उपाय सांगितलाय बघा. हरिनामाचा आश्रय घ्यायचा, त्या कशा मुली करतायत बघा हरिनाम जप, तसा आपण पण करायचं. माताजी पुढची स्लाइड घ्या. हे बघा, ही कालिया मर्दनची आपल्याला मोठ फेमस गोष्ट माहित आहे ना, त्या डोहात यमुनेच्या कालिया नाग येऊन राहिलेला असतो आणि ते विषारी फुत्कार बाहेर सोडत असतो, त्यामुळे पाणी पिलं की गायी ते गोप बाळांना वगैरे विषबाधा होत असते. मग कालिया म्हणजे कृष्ण खाली डोहात जो उडी मारतो आणि त्या वर येतो जेव्हा, तेव्हा तेही बघा त्याच्या फण्यावर उभा राहूनच येतो आणि त्या कालियाला सांगतो की तू आता इकडे परत यायचं नाही, निघून जा म्हणून सांगतात इथं, आणि मग कालिया जातो पण. तर अशी कालिया, मग आपण पण आहे ना, आपल्यातल्या दुष्ट प्रवृत्तींच्या वर यायचं, स्वतःला वर काढायचं, त्यांना आतल्या दाबून टाकायचं. आणि आपल्या चांगल्या गुणांना वर काढायचं. हे एक मुलानं लक्षात ठेवा, हे छोट्या छोट्या गोष्टींसाठी काही आई वडिलांनी नाही वगैरे म्हटलं की टोकाची पावलं घेता, काळजी कशाची ना. हे बघा, हा तुमच्या आयुष्यात काही समस्या आहेत का? हो आहे. मग पुढचा प्रश्न आहे की आपण याबद्दल काही करू शकता का? हो करू शकता, तर मग ते करा, जे काय करायचंय ते करा आणि मग पुढचं देवावर सोपवून द्यायचं. जे काय करायचंय 100% करायचं. हा, मग काळजी करत बसायची नाही, जे काय करू शकताय ते तुम्ही करा आणि जे काय होतं ते बघू मग आपण. जर का तुम्ही काय कार्य करूच शकत नाही असे तुम्ही एकदम वेगळे प्रश्नांचा विचार करताय की ज्यात तुम्ही लहान मूल म्हणून काहीही करत नाहीये, दोन देशांच्या संबंधांविषयी तुम्हाला अचानक काळजी लागली आहे, तर आता तुम्ही तर त्यात काय करू नाही शकत आहे. तर मग काळजी करू नका, जे काय व्हायचे ते होईल, पाहता येईल. हा, आणि वरची घेऊया. तुमच्या आयुष्यात काही समस्या आहे का? नाहीये. मग नाहीये तर कसली काळजी करता? मग नका करू, जप हरिनाम भक्ती वगैरे करा. आणि जर समस्या असली तर जे काय त्याच्यासाठी करू शकता उपाय ते 100% करा आणि तुमच्यावरची म्हणजे बाजू सोडून द्या, मग पुढे काय व्हायचं ते होऊ दे.
जे करू शकताय ते 100% करा. हां मग आता जी पुढची स्लाइड आहे. हां मग जप करा आणि आनंदी रहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माता जी पुढची स्लाइड घ्या. महा आपला हरे कृष्णाच्या मंत्र महामंत्राचा जप करा, कीर्तन करा. इथं चैतन्य महाप्रभूंची हे बघा, श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद, हा म्हणजे आपलं पंचतत्व मंत्र, श्री जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी कौर भक्त वृंद. आणि त्याच्यानंतर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं करून हरि नामाचा, गुरुंच्या चरणांचा, कृष्णांच्या चरणांचा आश्रय घ्या. सारच काही आपण आपल्यावर घेऊ शकत नाही, जे आपल्याकडून होतंय ते करा, उरलेलं भगवंतांवर सोडून द्या. लास्ट स्लाइड मध्ये जी शेवटची स्लाइड आहे. ओके झालेला आहे आपला, मग हा आजचा अध्याय आपला झालेला आहे पहा पूर्ण. चालेल, कोणाला काही शंका आहे का? माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा.